श्री क्षेत्र आगडगाव काळभैरवनाथ देवस्थान हे एक पुरातन अशी देवता आहे आणि या देवतेला जवळजवळ जो इतिहास आहे तो 2000 वर्षाचा आहे आणि त्यामुळे हे जी मूर्ती आहे ती दगडी मूर्ती आहे, पाषाणामधली मूर्ती आहे आणि ती मूर्तीच्या वर मोठ्या प्रमाणामध्ये मेणाचे मुखडे या ठिकाणी तयार करून बसवलेले होते, परंतु त्यामध्ये बऱ्याच 2-3 वर्षापासून थोडीशी जीर्णता आलेली होती आणि म्हणून ते बदलणं गरजेचं होतं आणि असंच विश्वस्त मंडळाची बैठक होऊन काही गावकऱ्यांचे सल्ले घेऊन जाणकारांचं मत घेऊन अशा पद्धतीचा जो जे मुखडे होते ते मुखडे या ठिकाणी बदलण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून गेले 21 ते 22 दिवसापासून त्या ठिकाणी सध्या दर्शन बंद ठेवलं होतं आणि मग जे दर्शन बंद ठेवलं ते बंद ठेवण्यामागे हेच कारण होतं की ज्या मूर्तीच्या वर जे मुखडे आहे ते मुखडेसुद्धा या ठिकाणी नवीन स्वरूपात बनवावेत असं या ठिकाणी ठरलं, परंतु त्या अगोदर ज्या पहिल्या मूर्ती होत्या त्या मूर्तीला वज्रलेप करावा आणि त्या वज्रलेप केल्यानंतर त्या मूर्तीच्या जे मुखडे आहेत त्या मुखड्यांना वेगळ्या पद्धतीने आपण आकार देऊन जशा पहिल्या होत्या तशाच हुबेहूब आपण बनवूयात अशा पद्धतीने ठरलं गेलं आणि त्या कामाला सुरुवात झाली। या ठिकाणी जेवढी भक्त येतील सर्वांना महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलं म्हणून सकाळपासून आज प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता। पूर्वी या ठिकाणी जे प्राणप्रतिष्ठा सोहळा करायचं तर पहिल्या दिवशी या ठिकाणी पूर्ण मूर्ती आपल्या जलामध्ये होती म्हणजे जलाभिषेक झाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी धान्यामध्ये होती म्हणजे धान्याचा धान्यादी राशीमध्ये त्या देवांना ठेवण्यात आलं आणि आज प्राणप्रतिष्ठा केली। प्राणप्रतिष्ठा सोहळा या ठिकाणी पार पडला असा की आम्हीही विश्वस्त या मंडळाच्या नात्याने सर्व भक्तांसाठी सर्व समाजासाठी मंदिर आता दर्शनासाठी खुलं केलं म्हणून सर्वांना एक नम्रतेची विनंती असेल या ठिकाणी महाप्रसादही घ्या आणि आजपासून कालभैरवनाथ मंदिर सर्वांसाठी दर्शनासाठी खुलं झालेलं आहे अशी मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर सर्वांना आवाहन करतो।